सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत पारंपरिक वेशभूषा स्पर्धा संपन्न. प्रचित पाटील यांनी पटकावला प्रथम क्रमांक. कोगनोळी येथील महावीर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत प्रचित प्रवीण पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावून रोख रक्कम आणि शिल्ड पटकावले. पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे उद्घाटन तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत संकेत बबन चौगुले यांनी द्वितीय तर वीरांजली पंकज पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. बक्षीस वितरण सविता मानगावे, सुवर्णा टोपन पाटील, मेघा चिंचणे आदींच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन कोद, रावसाहेब चौगुले, पारिसा मानगावे, बाळासाहेब बाळिकाई, यावेळी मंडळाचे अध्यक्ष रमेश शेट्टे, एल डी चौगुले, वीरेंद्र चौगुले, धीरज मगदुम, राजगोंडा चौगुले, कीर्ती पाटील, संजय खोत, अनिकेत उपाध्ये, भरतेश उपाध्ये, उदय मोनाप, शीतल खोत आदी मान्यवरांसह श्रावक श्राविका उपस्थित होते. आभार सागर मानगावे यांनी मानले. मानकरी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.